अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची 108वी जयंती जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे साजरी करण्यात आली। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधना महाजन यांच्या हस्ते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच जामनेर शहरातील वसंतरावजी नाईक चौकातील फलकाचे देखील सर्व समाज बांधवांनी मिळून पुष्पहार अर्पण करून पूजन केले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील नगरपालिका चौक येथे आलेलो आहोत। हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती, तर यानिमित्त येथे आज त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील बळीराजाला नवसंजीवनी देणारे वसंतरावजी नाईक साहेब यांची आज जयंती। बळीराजाच्या मेहनतीला स्वाभिमानाची जोड देऊन त्यांना अभिमान जागृत करून सामाजिक जागृती निर्माण करणारे नाईक साहेबांची आज जयंती आहे। या जयंतीदिनी सर्व सामाजिक बांधव, सर्व पक्षाचे पदाधिकारी, तसेच सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सांगताना या ठिकाणी खूप आनंद होतो आहे की एक मध्यमवर्गीय कुटुंबाचा मुलगा, ते महाराष्ट्राचा सलग जास्त काळ मुख्यमंत्री असलेले आमचे वसंतराव नाईक साहेब यांनी दीनदुबळ्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणून एक सामाजिक जागृती करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। ज्यावेळेला महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळत होता, त्यावेळेला त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली की 2 वर्षामध्ये जर का मी या महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम जर का नाही केलं तर मी जाहीररित्या फाशी घेईन, अशी भीष्म प्रतिज्ञा केल्यानंतर 2 वर्षामध्ये ज्वारीचं संकरित वाणाचं संशोधन करून त्या ठिकाणी या महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचं काम नाईक साहेबांनी केलं। नाईक साहेबांचं नेतृत्व हे पक्षविरहित होतं। पक्षाला बांधील की असं म्हणण्यापेक्षा सर्व पक्षाला सोबत घेऊन, सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन दीनदुबळ्यांचं काम करणारं वसंतराव नाईक साहेबांचं त्या ठिकाणी नेतृत्व होतं। अशा नाईक साहेबांना जयंतीदिनी आम्ही सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सर्व राजकीय संघटनेचे पदाधिकारी एक विनम्र अभिवादन देतो आणि सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, बंजारा समाज असतील किंवा इतर समाज असतील, त्यांनी नाईक साहेबांचा आदर्श घ्यावा असं त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संत नाईक साहेबांची 108वी जयंती आहे, त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। खरं म्हणजे नाईक साहेबांचं आदर्श घेण्यासारखं आहे, जो एक मागासवर्गीय समाजातला माणूस एका गरिबीकरणातून 12 लाख माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तेही एक चांगलं समाजात चांगले निर्माण केलेले प्रश्न त्यांनी सोडवले आहेत। आज हरित क्रांती त्यांनाच प्रेरणेते म्हणतात। खरं जेव्हा दुष्काळ होतं, जेव्हा ज्वारी किंवा काही खायला मिळतं, तेव्हा त्यांनी हायब्रिड ज्वारी आणली। खरं म्हणजे या नाईकसाहेबांनी भूमिदान केलेलं आहेत, भूमिदान करत असताना त्याच्यात एक नवी दिल्लीसुद्धा त्यांनी एक नवीन उभारलं आहे, तिथे विमानतळात त्यांचं नाव द्यावं असं आमच्या समाज बांधवांची विनंती आहे आणि ते शासनाने अंमलात आणावं ही विनंती करून या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांनी समाजातील रंजले गांजले असतील सर्व घटकांसाठी काम केलं। विशेष म्हणजे कृषी खात्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे, म्हणून त्यांच्या जयंती दिनी आज आपलं महाराष्ट्र सरकार कृषी दिन म्हणून साजरा करतं हे आपल्यासाठी फार मोठं भूषणावं आहे। आदरणीय नाईक साहेब 1963 साली या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 63 ते 1975 हा सगळ्यात मोठा कार्यकाल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भूषवला, म्हणून आपल्यासाठी सर्व भूषणावी गोष्ट आहे। नाईक साहेबांनी विदर्भ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम केलं। खेड्यापाड्यापर्यंत विकासाची गंगा कशी पोहोचेल, कृषी क्षेत्रातले जे योजना असतील, शेतीला पाणी कसं मिळेल, असा आवर्जून विचार करून त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलं, म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने, तालुकावासियांच्या वतीने, आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीदिनी जयंती उत्सव सोहळा बंजारा समाज आणि सर्व राजकीय पक्ष, सर्व पदाधिकारी यांच्या वतीने जामनेर येथे साजरा केला जात असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नाईक साहेब यांनी अतिशय मौलिक अशी कामगिरी केलेली असून त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे।
त्यांनी या राज्यात संकरित बियाणे, संकरित गाई म्हशी, तसेच कृषी उद्योग, कोयना धरण असेल, भाकरा नांगल असेल, यासाठी यासारखे मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्र राज्यात निर्माण केले. शेती आणि शेतकरी हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता. त्यांनी शेतीसाठी अतिशय चांगली कामगिरी केली आणि शेतीला पूरक असे जोडधंदे त्यांनी सुरू केले. या राज्यात त्यांनी एकाच वेळेस 14,700 गावांमध्ये वीज पुरवठा केला आणि सगळ्यात मोठा वीज प्रकल्प त्यांनी कोयना धरणावरती राबवला. आजपर्यंत असा कोणताही वीज प्रकल्प महाराष्ट्रात अजून झालेला नाही. असा एकमेव कार्यक्रम माननीय नाईक साहेबांनी राबवला. नाईक साहेब हे फार मोठे एक महाराष्ट्राला फार योगदान ठरणारे असे ठरले आणि असा आजपर्यंत मुख्यमंत्री झालेला नाही आणि होणार नाही असं नाईक साहेबांचं कार्य आहे. या जयंती दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो. आताच आपण पाहिलं की नगर परिषदेच्या नगर अध्यक्षासह साधनाताई महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलेले आहे व वसंतराव नाईक यांची 108वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. तसेच वसंतराव नाईक चौक येथे त्यांचं फलकपूजन देखील करण्यात आलेले. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.